साथ ही इनकी 102वीं जयंती बड़े उत्साह के साथ शहर में मनाई गई। दीक्षा भूमि चौक स्थित अन्ना बहु साठे इनकी प्रतिमा पर विधायक अभिजीत वंजारी द्वारा माल्यार्पण कर अभिवादन किया गया। इस दौरान विधायक वंजारी द्वारा कहा गया कि आज जिस तरह से राजनीति की जा रही है उसे देखते हुए अन्ना बहु साठे इनके विचारों की सख्त जरूरत है। अण्णा भाऊ साठेंच्या विचाराची गरज नवीन पिढीला पण पडू लागलेली आहे। ज्या पद्धतीचं राजकारण देशामध्ये सुरू आहे आज त्या सगळ्या महापुरुषांची आठवण आज सगळ्या लोकांना येत आहे। बाबासाहेबांचा विचार समोर घेऊन अण्णा भाऊ साठेंनी अनेक आपल्या साहित्याच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनन्य साधारणाचं काम केलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णा भाऊंचा महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून हे सगळे जे विचार आहेत ते आजही हे त्या ठिकाणी सिग्निफिकंट आहे आणि म्हणून दिवसेंदिवस आपण पाहतोय की या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंची पुण्यतिथी असेल, त्यांची जयंती असेल, या कार्यक्रमाला गर्दी वाढते आहे। निश्चितपणे त्यांचं साहित्य, त्यांचा विचार हा नवीन पिढीपर्यंत जाईल आणि समाजामध्ये काहीतरी विचार बदल होईल असं मला वाटतं। अण्णा भाऊ साठे इनका संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में बड़ा योगदान रहा, साथ ही साहित्य में भी उनका बड़ा योगदान है और जिसकी आज समाज को जरूरत है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।